श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो यंदा पौष पौर्णिमा गुरुवारी पंचवीस जानेवारीला आहे तसेच याच दिवशी गुरुपुष्यामृत योगही तयार होत आहे या दिवशी गुरुवार आहे त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि जर काही प्रभावी सेवा केल्या तर त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप म्हणजे खूप प्रभाव हा पडत असतो आपलं आयुष्य हे सुखकर हे होत असतं भरपूर वेळा आपल्या घरामध्ये अडीअडचणी अडथळे हे चालूच असतात मग मुलांचे म्हणा किंवा पतीची म्हणा पाहिजे तशी प्रगती होत नाही मुला अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा पतीचे देखील प्रगती होत नाही मुलांचे आजारपण हे चालूच असतात घरामध्ये वादविवाद भांडणतंटे हे चालूच असतात मग यामध्ये आपण काय करावे काय नाही हे देखील आपल्याला समजत नाही भरपूर वेळा आपण उपाय देखील करत असतो पण त्या उपायांचा देखील आपल्यावरती प्रभाव हा पडत नाही तर आपण जेव्हा उपाय करतो त्यानंतर आपण सेवा केली तर त्याचा प्रभाव हा आपल्यावरती नाही कीच पडत असतो पण जर आपण नुसते उपाय केले आणि सेवा नाही केली तर मग त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपण जेव्हा पण कोणता पण उपाय करत असो तेव्हा आपल्याला सेवा देखील करायची आहे मग या उपायाचा आपल्या घरामध्ये आपल्याला प्रभाव हा नक्कीच बघायला मिळेल तर या दिवशी कोणते उपाय करायचे मी तुम्हाला तीन उपाय हे सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जो सोपा उपाय वाटेल तो उपाय तुम्ही या दिवशी आवर्जून करावा तर या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा पण ब्रह्ममुहूर्तावरती सेवा करत असतो ती सेवा नेहमी फलदायी ठरत असते त्यामुळे सेवा जेव्हा करायची असेल तेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरतीच करावी या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल आणि चिमुडभर हळद हे आवर्जून टाकायचे आहे त्यानंतर या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता या दिवशी आपल्याला काळा रंग हा परिधान करायचा नाही तसेच आपल्याला देवपूजा करायची आहे आपलं देवघर पहिल्यांदा स्वच्छ करायचं आहे मग तुम्ही माता लक्ष्मीची विधीवत पूजा करायची आहे तसेच भगवान विष्णूंची देखील या दिवशी पूजा करायची आहे तर आपल्याला या दिवशी एक काम करायचं आहे आपल्या घरामध्ये जर संक्षिप्त गुरुचरित्र असेल तर संक्षिप्त गुरुचरित्र हे पठण करायचं आहे तुम्ही एक वेळा किंवा अकरा वेळा हे गुरुचरित्र पठण करू शकता अकरा वेळा जर पठण केले तर त्याचा लाभ हा आपल्याला अधिकच बघायला मिळेल किंवा तुम्ही गुरुचरित्रामधला चौदावा अध्याय हा अकरा वेळा पठण करू शकता पठण करणे शक्य नसेल तर श्रवण देखील करू शकता यामुळे देखील आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे संकटे हे पूर्णतः दूर होतात भरपूर पूर्वेळा आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा वास असतो मग ही नकारात्मक शक्ती कोणती तर आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि त्याचाच प्रभाव आपल्या मुलांवरती आपल्या पतीवरती आपल्या घरावरती होत असतो आणि मग आपली प्रगती कुठेतरी खुंटत असते तर हे सर्व दूर होण्यासाठी आपल्याला हे उपाय आवर्जून करायचे आहे ही सेवा तुम्ही एक करू शकता त्यानंतर दुसरी सेवा आहे ती म्हणजे आपल्याला तीन अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे एक ब्रह्मा एक विष्णू आणि एक महेश तीन अगरबत्ती प्रज्वलित करायचा आहे एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे प्रथम आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे अख्खा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही मातीची पणती किंवा कणकेचा दिवा हा घेऊ शकता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये तुम्ही दोन भीमसेनी कापराच्या वड्या देखील टाकू शकता जर भीमसेनी कापराच्या वड्या टाकल्या तर माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते हा उपाय तुम्ही रोज देखील करू शकता आपण जेव्हा अगरबत्ती प्रज्वल करू तेव्हा आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे आणि जेव्हा पण ही अगरबत्ती संपेल तेव्हा जी राख तयार होईल ती राख आपण स्वतः लावायची आहे तसेच आपल्या मुलांना आपल्या पतीला देखील ही राख लावायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे तर दूरच होतील तसेच जर काही दोष लागलेले असतील जी काही वाईट शक्ती असेल तिचा देखील पूर्णतः नाश होईल असा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तुम्हाला हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वरती देखील लावून देऊ शकता आणि त्यानंतर आता शेवटचा सा उपाय सांगणार आहे तो अत्यंत प्रभावी उपाय आहे यासाठी आपल्याला एक पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादी वाटी घेतली तरी पण चालेल आपल्याला हा उपाय सायंकाळी करायचा आहे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सायंकाळी तुम्ही सहा नंतर हा उपाय करू शकता अगदी चार नंतर जरी हा उपाय केला तरी पण चालेल हा उपाय करताना आपण प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही शक्यतो या दिवशी दिवसभर दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे एक पंथी घ्यायची आहे नंतर आपल्याला तीन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर उत्तम होईल भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरी पण चालेल जेव्हा पण तुम्ही पूजेचं साहित्य ते आणायला तेव्हा ते भीमसेनी कापूर हा अवश्य घ्या कारण की आपण जेव्हा उपाय सेवा करत असतो तेव्हा भीमसेनी कापूर हा आपल्याला लागतोच त्यानंतर आपल्याला तीन लवंग घ्यायचे आहेत तर लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अशा साबूत लवंगा आपल्याला घ्यायच्या आहे त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा आपल्याला त्या पंथीमध्ये टाकायचे आहे नंतर आपल्याला तीन काळे मिरे घ्यायचे आहे ते मिरे देखील आपल्याला अख्खे मिरे पाहिजे नंतर आपल्याला तीन तेज पत्ता घ्यायचा आहे हे तीन तेज पत्ता घेताना त्यांना होल छिद्र कुठेही नाही पाहिजे असे आपल्याला तीन तेज पत्ता घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडीशी जी हिंग असते ती हिंग त्यामध्ये टाकायची आहे नंतर तुमच्या घरामध्ये शुद्ध तूप असेल तर शुद्ध तूप देखील आवर्जून त्यावरती दे टाकावे मग गायीचे तूप चालेल किंवा म्हशीचे तूप असले तरी पण चालेल आपल्याला या सर्व गोष्टींचा जाळ करायचा आहे मग तुम्ही देवापुढे बसून जाळ करायचं आहे आपण जेव्हा ही पंथी घेणार आहोत त्या पंथीखाली तुम्ही एखादी प्लेट देखील ठेवू शकता की जेणेकरून आपल्याला हे सर्व आप सर्व घरांमध्ये फिरवून घ्यायचे आहे अगदी घरातील प्रत्येक भिंतीला हे टच करून घ्यायचे आहे आपण जेव्हा या भिंतीला टच करत असतो तेव्हा श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त असे म्हणायचे आहे नंतर हे सर्व झाल्यानंतर आपण आपल्या मधल्या घरामध्ये उभे राहायचे आहे मध्ये म्हणजे जर तुमचं किचन मध्यभागी असेल जो पण तुमच्या घराचा मध्यभाग आहे तिथे उभे राहायचं आहे आणि म्हणायचे आहे की माझ्या घरातील जी काही वाईट शक्ती आहे ती पूर्णतः दूर होऊ दे तू घराबाहेर जा हे घर फक्त आणि फक्त श्री गुरुदेव दत्तांचं आहे आणि त्यांचाच ह्या घरामध्ये वास आहे वाईट शक्ती तू बाहेर जा असे आपल्याला म्हणायचं आहे मग जर आपल्या मुलांना कोणती बाधा झालेली असेल तर ती देखील घरा बाहेर जाईल आपली जर मुले आजारी आजारी असतील असतील पडत किंवा घरातील दुसरी एखादी व्यक्ती सारखी आजारी पडत असेल बाधित असेल तर अशा व्यक्तीवरून देखील आपण हे सात वेळा फिरवून घ्यायचं आहे इडापिडा पिडा जाऊ दे असं म्हणायचं आहे तसेच श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे आणि ही पंथी आहे आप ती आपल्याला देवघरासमोर ठेवायची आहे जेव्हा त्याची राख राहील ती राख आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली पुरून देखील टाकू शकता किंवा तशीच टाकली तरी पण झाले हा सर्व उपाय झाल्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचा आहे देवाला विनंती करायची आहे की माझ्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे दूर होऊ दे व माझ्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासू नये यासाठी प्रार्थना करायची आहे पौष पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि तसेच गुरुपुष्यामृत योगही जुळून आला आहे त्यामुळे अत्यंत दुर्मिळ असा हा योग आहे त्यामुळे या दिवशी आपण हा उपाय आवर्जून करायचा आहे आपण जर हा उपाय केला तर आपली कामे ही नक्कीच पूर्ण होतील तसेच या दिवशी तुम्हाला जर काही करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा महालक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे किंवा तुम्ही श्रवण देखील करू शकता हे श्रवण केल्यामुळे देखील आपल्या घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका धन्यवाद